नमस्कार शेतकरी बंधू तर चला जाणून घेऊ आज दिनांक अठरा नऊ दोन हजार वीस या रोजी मुगाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे बाजारभाव लागले तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम सर्वात प्रथम बा बाजार समिती जर बघितली तर करमाळा करमाळा बाजार समितीमध्ये कमीत कमी जे दर होते ते होते तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर होते पाच हजार शंभर सर्वसाधारण दर होते चार हजार पाचशे आणि येथे हो आवक आलेली होती चाळीस क्विंटलची त्यानंतरची बाजार समिती जालना ज्यांना बाजार समितीमध्ये कमीत कमी दर होते तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर होते पाच हजार सहाशे व येते सर्वसाधारण जो दर होता तो होता पाच हजार रुपये आणि येते आवक आलेली होती पासष्ट क्विंटलची त्यानंतर बाजार समितीला सोलापूर सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर होते पाच हजार एकशे एकावन्न आणि जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे व जे दर होते ते होते सहा हजार चारशे ते आवक आलेली होती चौदा क्विंटलची त्यानंतर औरंगाबाद बाजार समितीमध्ये कमीत कमी दर होते तीन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर 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 होते सहा हजार पाचशे व सर्वसाधारण दर होते पाच हजार रुपये व येथे आवक आलेली होती चौदा क्विंटलची त्यानंतर अकोट बाजार समितीमध्ये आवक आलेली होती साठ क्विंटलची व जास्तीत जास्त दर होते सहा हजार पाचशे पाच रुपये आणि कमीत कमी दर होते चार हजार नऊशे पंच्याहत्तर व सर्वसाधारण जे दर होते ते होते सहा हजार पाचशे त्यानंतरची बाजार समिती जालना जालनामध्ये चमकीचे मूग होते त्याला कमीत कमी दर होते तीन हजार दोनशे व जास्तीत जास्त दर होते सहा हजार आठशे जे दर होते ते होते पाच हजार सहाशे पन्नास व येथे आवक आलेली होती तीन तीनशे नव्याण्णव क्विंटलची त्यानंतर बीड बाजार समितीमध्ये आवक आलेली होती एकशे बावीस क्विंटलची व जास्तीत जास्त दर होते सात हजार एकशे एकावन्न आणि कमीत कमी दर होते पाच हजार रुपये येथे सर्वसाधारण जे दर होते ते होते सहा हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अहमदनगर अहमदनगरमध्ये आवक आलेली होती सातशे चौदा क्विंटलची व कमीत कमी दर होते तीन हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर होते सात हजार पाचशे येथे सर्वसाधारण जो दर होता तो होता पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर पुणे बाजार समितीमध्ये आवक होती सतरा क्विंटलची व जास्तीत जास्त दर होते सात हजार आठशे आणि कमीत कमी, कमी जे दर होते ते होते सात हजार दोनशे व सर्वसाधारण दर होता सात हजार पाचशे पन्नास त्यानंतरची बाजार समिती धुळे धुळेमध्ये आवक आलेली होती बत्तीस क्विंटलची व जास्तीत जास्त जे दर होते ते होते आठ हजार दोनशे पन्नास आणि कमीत कमी जे दर होते ते होते दोन हजार पाचशे व येथे सर्वसाधारण जो दर होता तो होता सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर मुंबई बाजार समितीमध्ये सर्वात जास्त जे मुगाला भाव लागलेले ते मित्रांनो आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि येथे आवक आलेली होती सात सातशे एकोणसाठ क्विंटल आणि येथे कमीत कमी दर होता आठ हजार रुपये व सर्वसाधारण जो दर होता तो होता नऊ हजार दोनशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे मुगाचे बाजारभाव जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला 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 करा आणि रोजच्या बाजारभावाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून मी आपल्यासाठी जे रोजचे बाजारभाव घेऊन येत असतो त्याची सर्वात प्रथम अपडेट आपल्याला मिळावी तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान